सोलापूर रेल्वे स्थानकातून परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारी दुसरी ट्रेन आज दुपारी 2:30 लखनौकडे रवाना झाली. या रेल्वेमध्ये 1632 मजूर पाठवण्यात आले असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव यांनी दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी दिनेश शिंदे, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्यासह महसूल पोलीस तसंच रेल्वे खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रत्येक मजुराचं टेम्परेचर पाहूनच त्यांना रेल्वेमध्ये बसवण्यात आलंय. या सर्व मजुरांच्या रेल्वे तिकिटाचे पैसे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रेल्वे खात्याकडे जमा करण्यात आले आहेत.